ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। गजानन महाराज की जय। बोलो बंसी बिहारी लाल की। साहि प्राण पहता सुख सांगो काय गे। प्राणाचा ही प्राण पाहता सुख सांगो काय गे। तुळशी माळा गळागे कस्तुरीचा टिळागे। अर्धांगी रुक्मिणी विंजने अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे गोपी बाळागे। तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। पितांबराची कास गे कसली सावकाश गे। नारद तुंबर गायन करती नारद तुंबर गायन करती पुढे निज दास गे पुढे निज दास गे। तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। भक्त कृपेची माय गे ओळखवाली मिठाई गे। भक्त कृपेची माय गे ओळखवाली मिठाई गे। तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। अर्धांगी रुक्मिणी विंजने बाळागे। तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज। माउली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान नाथ नामदेव राय तुकाराम महाराज आदि संत अनंत कोट ब्रह्मांड नायक जीविचा जीवलग प्राण सखा कृष्णनाथाचं मोठं आवडीने प्रेमाने गुणगान गात। एखादं व्यवहारातलं पत्र लिहिणं आणि एखादं प्रेम पत्र लिहिणं फारच फरक। ऑफिशियल लेटर आणि दुसरं लव लेटर। अर्थात हे लव लेटर कुणी कुणाला लिहू शकतो असाच का अर्थ काढायचा? बाप आपल्या मुलाला लिहू शकतो, मुलगा आपल्या बापाला लिहू शकतो, पत्नी आपल्या पतीला लिहू शकते का? लग्नाच्या पूर्वीच प्रेम करायचं, नंतर करायचंच नाही? म्हणजे अशी काय भानगड असेल तर तुमचं तुम्ही समजून घ्या।
मला त्यातलं काही अजून कळलं नाही. हा काय लग्नापूर्वी लव आणि नंतर लव सुद्धा अंगावरची हलायची नाही. पुढे सांगू का, लव भर सुद्धा प्रेम नाही. आता काय करायचं नाही म्हणजे असे काय अर्थ काढायचे असतात. पण एक लक्षात ठेवा, विचार करून जे लिहिलं जातं ते व्यावहारिक वाङ्मय, व्यावहारिक पत्र. इतिहास सुद्धा विचार करूनच लिहावा लागतो. आता काही काही वेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये नको ते सुद्धा इतिहासामध्ये घुसडले गेले, हे सत्य आहे नाही का. पण एखाद मनापासून प्रेमापासून लिहिलं जातं तेव्हा त्यावेळेला हात लिहित नाहीत, त्यावेळेला डोकं लिहित नाही, तर त्यावेळेला हृदयातून शब्द प्रगट होतो आणि हात त्याला आकार देतो. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा म्हणाले, ये हृदयचे ते हृदय घातले. ये हृदयचे आणि हे अक्षरात लिहिलं. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा प्रेमाने लिहिलेलं प्रेम विचार करून करायचं नसतं. विचार करून जर प्रेम केलं तर ते सिनेमातलं काम. माझं म्हणणं कळलं का? विचार करून प्रेम काय गंमत आहे. विचार करून कुठे प्रेम होत असत नाही का. एक सांगू का, प्रेमामध्ये विचार नसतो तसा अविचार सुद्धा नसतो. वासनेमध्ये विचार आणि अविचार असतो. दोन शब्द लक्षात घ्या, प्रेमामध्ये विचार नाही तसा अविचार सुद्धा नाही. आम्ही म्हणतो प्रेमात पडले. तू कुणी सांगितलं तुम्हाला पडायला? उभे रा की मराठी कळतंय ना काय म्हणतात, प्रेमात पड. अरे कुण पडायला सांगितलं तुला? आम्ही तुला म्हणतोय पडूच नकोस. ज्याच्या जीवनामध्ये खरं प्रेम मिळतं तो पडत नाही, तो उभा राहतो. उभा राहतो. साध्या बाईला आपल्या पतीचं प्रेम मिळालं तर त्याशी ताकदीने उभी राहते, मागे पुढे विचार करत नाही. बरोबर आहे ना. तसं प्रेमातून कृष्ण बघणं, प्रेमातून संत वाङ्मय बघणं आणि प्रेम प्रतीतीतून त्याचे अर्थ लावणं, तरच हे सगळं कळतं. नाहीतर काय कृष्ण, काय त्या बायका, काय त्या गोपीन, काय ते लोणी आणि काय ते पदर पकडणं. अरे तुझी हक्काने बायकोचा सुद्धा पदर पकडण्याची ताकद नाही. जाऊ द्या, मला बोलता येत नाही जास्ती. ती सुद्धा म्हणते तुम्हाला काही कळत नाही का कसं वागावं ते. हा अहो अशी पुष्कळ बघितलीत मी. मी तुम्हाला म्हटलं लाखो कुटुंब माझ्या संबंधात आली, लाखो माणसं बघितली कसं वावरतात काय करतात. काय असं समजू नका, मुलं झाली म्हणजे प्रेम आहे, मुलं वासनेतून झालीत. क्षमा करा मला. शारीरिक ओढ होती त्याच्यातून मुलं झाली, प्रेमाने झाली असं समजण्याची गरज नाही. कुणालाही होतात, कुणालाही होतात. अरे जिला पैसे देऊन भोग घेतला जातो तिला सुद्धा कुणापासून संतती राहते. तर तुमच्यात राहिली तर विशेष काय. तेव्हा अर्थ लावताना सुद्धा असा अर्थ लावावा की त्याच्यामध्ये प्रेमा व्यतिरिक्त दुसरा अर्थ नसावा. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा तिथला अर्थ काय ते कृष्णचरित्र कळेल. नाही तर म्हणतात काय कृष्ण तो, कसला तुमचा तो कृष्ण, काय त्या बायकाच्या मागे लागला. अरे गोपी ही गोपी नाही, वृत्ती ही गोपी आहे. अरे का अहंकार असेल ते दिसत नाही, काही चुकलं नाही, यातनिकांना नाही दिसलं. कालचं आपलं प्रवचन काय झालं होत, गोकुळामध्ये निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन सुद्धा यातनिकांना कृष्ण कृष्ण वाटला नाही, कृष्ण देव वाटला नाही, त्यांना गवळ्याचा मुलगा वाटला आणि बायकांची छेडछाड करणारा एक उन्हाळ पोर वाटलं. पण तुम्ही म्हणाल बोलले काय नाहीत. जसं एखाद्या काहीतरी पुढाऱ्याच्या पोराने केल्यानंतर ते प्रकरण दाबली जातात आणि त्याच्याबद्दल कोणी सहसा आवाज काढत नाही, तसं हा सुद्धा कृष्ण नंदाचा पुत्र होता. त्यामुळे पाटलाचं पोर आहे बरं, तसं वयही नव्हतं. माझं म्हणणं कळलं का, किती माणसं विचित्र आहेत.
पाच वर्षाचं कृष्णाचं वय, सहा सात वर्षाचं वय, आणि त्याच्याशी आरोप लावायचा की त्याने गोकुळच्या स्त्रिया भोगल्या. पाच सहा वर्षामध्ये एक लक्षात घ्या, मानसिक अवस्था सुद्धा तयार नसते, शारीरिक अवस्था सुद्धा तयार नसते, आणि त्यावेळेला त्यांनी एवढ्या स्त्रिया भोगल्या, हे अर्थ तरी कसे लावायचे हेच तर कळत नाही. अजून मला माफ करा, तुम्हाला सांगावं असं वाटतं, तुम्हाला तुमचा देव कळत नाही तर विश्वव्यापक देव कसा कळावा, ज्याला देवाऱ्यावर रोज पाणी घालताय, कृष्ण म्हणून पाणी घालताय, कुठे कळतो कृष्ण नाही का? कळतच नाही. का कळत नाही? एक सहज ओवी आली, जव कर्तव्याचा अहम भाव तो सर्वथा नाथळे देव, अहम पाशी बद्धतेचा ठाव, मुक्तता पाहो तत्त्यागे. किती सुंदर ओवी आहे बघा. जव कर्तव्याचा अहम भाव तव सर्वथा न भेटे देव. एखाद्याच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा अहम भाव असेल तर नाही देव भेटत. कसलं कर्तृत्व? सर्व जर त्याच्या सत्तेने घडतंय तर तुमचं कर्तृत्व आलं कुठून? पण काही काही माणसांना पटत नाही, ज्यांना पटत नाही त्यांच्याकरताही प्रवचनच नाहीत. माझं म्हणणं कळलं का? ज्याला लग्न करायचंय त्यांनीच त्या बाजारात उभं राहावं, करायचं नाही त्यांनी कशाला चौकशी करावी? काही संबंध आहे का? नाही, काही प्रश्नच नाही. ज्याची बायको गरोदर असेल त्यांनी हॉस्पिटल मध्ये नाव नोंदवायला लावं. नाही का? बोर्ड होता, चौकस माणूस होता, गेला शिरला तिथे हॉस्पिटलमध्ये, नमस्कार म्हटला, काय तिथे मॅटर्निटी होम काय पद्धत आहे? त्यांनी सांगितलं फर्स्ट क्लास रूम अशी आहे, सेकंड क्लास असा आहे, अमका आहे, तसा आहे. किती महिना चालू आहे? ते म्हटले तसे काय नाही, अजून झालंच नाही. झालंच नाही. तो म्हणला आमच्या हॉस्पिटलची चौकशी करू नका, दिल्लीची बायको केली तर पहिलं बाळणपण तिकडचं होईल, बाहेरगावची केली आता कशाला चौकशी करताय? आपल्याकडे एक म्हण आहे ना, बाजारात तुरीन भटभटणीला मारे. तुरी कुठे? बाजारात. आणि मारामारी कुठे? तसं कशाचाच काही पत्ता नाही. महाराज मोठं सांगतायत, कर्तव्याचा अहम भाव तव सर्वथा न लभे देव. जिथपर्यंत कर्तृत्वाचा अहंकार आहे तिथपर्यंत देव भेटत नाही. घुंगट कापट खोल तुझे राम मिलेगा. बरं का? हे उत्तर हिंदुस्थानामध्ये किंवा ही जी मंदिरं असतात ना, तिथे असा पडदा लावलेला असतो. आणि भगवंताचे कपडे करताना, भगवंताना भोग जेव्हा चढवत असतात, तेव्हा तो असा पडदा बाजूला करतात आणि सगळी माणसं बसलेली असतात. आणि असा पडदा झाला की बोलो वंशी बिहारी लाल की, काय झालं? पडदा बाजूला गेला की आतला देव दिसतो. तो कपड्याचा पडदा असतो, पण तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर, बरं का, जो अहंकाराचा पडदा आलाय तो कसा दूर व्हायचा? आणि अहंकाराचा पडदा जिथपर्यंत दूर होत नाही तिथपर्यंत देव दिसत नाही बाबा. घुंगट कापट खोल तुझे राम मिलेगा. म्हणून महाराज म्हणतायत कर्तव्याचा अहंभाव. प्रत्येक माणसाला असं वाटतं मी केलं म्हणून होतो, काय हो, कसं काही नाही होतो, कशाचं काय होतंय, आयुष्य गेलं आमचं आम्हाला कळतंय, करावं असं वाटतं पण होत नाही, आणि ज्या वेळेला घडणार नाही असं वाटतं त्यावेळेला घडून जातं. काय गंमत आहे जीवनाची? करायला पुष्कळ निघालेत, किती परतंत्रता आहे. मी नेहमी सांगतो सगळेजण सुखाचा करता खटपट करताय, पण दुःख वाटणी लागल्याशिवाय राहताय का? किती नमस्कारान किती काय करा, पिंपळा भोवती फिरा नाही तर देवा भोवती फिरा, जेवढं फिरायचं तेवढं फिरा. पण एकही एवढ्या फेऱ्या मारल्यामुळे मला दुःखच माहिती नाही असं म्हणू शकत नाही. सर्व खटपट सुखा करता असताना अजून लक्षात घ्या, सुखा करता फेऱ्या घालतो
पण दुःखाच्या फेऱ्यातून चुकत नाही आणि दुःखाच्या फेऱ्यातून सुटत नाही. सुटतो का? कोणाला शारीरिक व्याधी आहे, कोणाची मुलं ऐकत नाहीत, कोणाचं बायकोचं पटत नाही, कोणाचं नवऱ्याचं पटत नाही, कोणाचा धंदा चांगला चालत नाही, कोणाच्या पोटात दुखतंय, कोणाला डायबिटीज झाले, कोणाचं सासूचं पटत नाही, कोणाचं सासऱ्याचं पटत नाही, सगळ्याचं पटलं तर आपणच आपल्याला पटत नाही. हे मला वाटतं शेवटचं तुम्हाला नक्की पटलं. शेवटचं नक्की पटलं ना का? नाही पटलं तरी आपण तरी आपल्याला नक्की पटलोय का? याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आरशात उभे राहा. अरे का आरशात उभे राहिल्यानंतर उगीच वाटत. अरे नाक जरा अजून नीट असत ना, उगीच. कोणीतरी तिथे घरामध्ये कॅलेंडर अडकून ठेवलेलं असत, कोणाच्या तरी साध्वीच. माफ करा मला. ओ तर काय हो, किती तुम्ही तुम्हाला सांगितलं ना, कुठे क्रिकेटर, कुठे कोण काय, कुठे काय, कुठे नटी, कुणी काय 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 काय, कितीची पिक्चर लावलेली असतात. मी अनेक घरामध्ये उतरायला जातो ना, तर मी जायच्या आदल्या दिवशी ते टेप चिकटलेली असते. मी एका घरात गेलो, ते सगळी भिंत त्या टेपनी चिकटलेली होती. मी विचारले काय झालं, महाराज विचारू नका, आमच्या मुलांची तुम्हाला खोली दिली आणि त्याच्यामध्ये एक 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 एक, आता काय काय बघून होणार आहे. बर ती त्याच्या पिक्चर मध्ये दिसते तशी नाही ती काय, ते सगळी रंगरंगोटी करून बरोबर फोकस टाकून तो अँगल चांगला आला पाहिजे असं करतात, तसं नाही आहे. पण हे केव्हा पटायचं? म्हणून एक लक्षात घ्या, लोकांची धवळारे देखोणिया मनोहारे आपुली तणारे मोडावी केवी, हे असो आपुली वनता वनिता, कुब्ज जरी झाली तरी भोगिता तेची भली. ज्ञानोबा राय इतकं सुंदर लिहून ठेवतात ज्ञानेश्वरीत. अरे म्हणे दुसऱ्याचा बंगला बघितला काय कराय, तुला पाडून टाकतोस का तुझा? अरे त्याचा बघ आणि झोपायला आपलं झोपडच बरं. काय म्हणला, त्यांची पत्नी अमक्या नटीसारखी आहे, तुझी आहे ती बरी आहे, घरी आल्यावर भाकरीचा तुकडा तरी घालील, तिथे गेलास तर जोड्याने आणील. मला बोल का, मी काय सांगतोय, हे असंच घडतंय सगळं. मी एक तुम्हाला सांगतो शेवटचा सिद्धांत, दुसऱ्याकडे बघून जगू नका, देवाने आपल्याला दिलंय त्याच्याकडे बघा आणि त्याच्यातला आनंद भोगायला शिका. जगात सर्वात मोठ्या सुखी व्हाल तुम्ही, काय दुसऱ्याकडे बघून जीवन जगा नाही का, आपल्या आपल्या पुरतं बघाव, मस्त खुश अरे का आनंद. आपल्या ताटात भाकरी टाकली आहे असं समजावं, काय भाकरी आहे, वाह काय कालवट आहे, वाह आपला विचार उत्तम आहे. एक मी तुम्हाला सांगू, तुमच्या पुरते खरेच तुम्ही सुखी आहात, पण दुःखी केव्हा होता माहिती आहे, शेजारच्याकडे बघता तेव्हा. आहे ना, आता एखादी बाई घरातून चांगली साडी नेसून निघाली, आता आमच्या प्रवचनाला सुद्धा आता भरपूर गर्दी आहे, काही कमी आहेत काय, आता साडी निघाली, जाऊ द्या माझ्या प्रवचनात, कुठे लग्नाला गेली, कुठे कार्याला गेली, मुंजीला गेली, समारंभाला गेली, अगदी चांगली म्हणून निघाली, नेसली. जी शेजारी बसली होती तिच्या अंगावरची 5,000 होती, ही ती 2,000 होती, ही उगीच शिष्य करू लागली. नवरा म्हणला तुला अवघडल्यासारखं काय झालंय, आणि त्यातल्या त्यात शेजारी जी आली ना ती जाऊ होती आणि दोघांची असं होत, आणि ती येऊन बसली, ती काही साधी नव्हती, तिला माहिती होती ही येणार आहे. आता ठीक आहे ना, तिचं तिच्यासारखं असेल, तुझं तुझ्यासारखं असेल, काय मग ही पहिल्यांदा रुबाब मध्ये निघाली,
काय माझी साडी आहे, पण तिची साडी बघितल्यानंतर आपली साडी तिला कचरा वाटू लागली तिची बघितल्यानंतर. म्हणून एक सांगतो, आयुष्यात आपलं जे आहे ते प्रभूंनी उत्तम दिलंय म्हणून जगावं. मी माझ्या बाबतीत सांगतो, माझं जीवन मी काही इकडे तिकडे संप्रदायात सुद्धा कुठे बघत नाही. मला माझ्या पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरा कोणीही इकडे तिकडे बघत नाही, आणि हीच पतिव्रतेची जात आहे. पतिव्रतेने कसं जगावं, एक लिंक आहे. तसं परमार्थ करत असताना एका विचारधारेने प्रवास करावा म्हणजे मुक्काम सापडतो. हे काय होत आहे, तिची साडी बघून दुःख का, त्याचा सफारी बघून तुम्हाला तुमचा लेंगा का वाईट वाटला, सदरा का कमी वाटला, त्याचा सफारी बघितला म्हणून जाताना तुमचा चांगलाच आहे, काय वाईट वाटायचं कारण काय, आपल्या पुरता आपण विचार करावा. लक्षात या, इथे अर्थच घडत आहे. अहंभाव कुठेतरी अहंकार आड येतो, आणि अहंकार असल्यानंतर काही चांगलं दिसत नाही, कुणाचं चांगलं दिसत नाही, आपलं आहे ते बरं वाटत नाही. काय बोललो मी, दुसरं कुणाचं चांगलं दिसत नाही आणि आपलं आहे ते बरं वाटत नाही. मग एवढं जर असेल तर समोरला देव तरी कसा दिसावा. मला सांगा, जगामध्ये देवा इतकं काही बरवा आहे का? राम बरवा, कृष्ण बरवा, गोविंद बरवा बाई आनो, नाही का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे सगळं बरोबर उपाय देवाचं. पण बरव केव्हा दिसेल, तुमची दृष्टी बरवी असेल तर. तसं हे विद्वान होते पण त्याच्यातला देव दिसला नाही. गोकुळ बाटलं, निघाले तिथून, अवघड परिस्थिती आहे. हे असंच असतं. शहाणपणे वेद मुका, पुढचं आहे का, गोपिका त्या ताकटी. शहाणपणे वेद मुका, पण गोपिका त्या, भगवान भागवतामध्ये म्हणतात, वेदशास्त्रास्य अगम्य सकळ देवास्य अतिदुर्गम, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम ते भक्ती प्रेम रस्य. मी लुब्ध कशाला होतो, भक्ती प्रेम रस्याला. वेदाला, शास्त्राला, पुराणाला अगम्य आहे, अगम्यच आहे, अगम्य आहे, नाही का? अरे आपल्या बाळाला बघितल्यानंतर एखाद्या बाईला जसा आईला पाहणं येतो, अगम्य आहे, अगम्य आहे. हा, हे लक्षात घ्या, हे गोष्ट कळत नाही. काय प्रेम आहे, काय प्रेम आहे, एरवी. बघा, एक शब्द वापरलाय, नको पाहना चोरू पांडुरंगे. पाना चोरणं कळलं का? गायीची धार काढायची असेल तर ती पाना देत नाही, चोरते, चोरते. आणि तिने दूध देण्याकरता तिचं वासरू लावावं लागतं तिच्या, आणि वासरू लावल्यावर धार, वासरू जवळ आलं की अशी धार आपोआप स्तनातून बाहेर पडते. ती कथा माहिती आहे का तुम्हाला? प्रख्यात कथा आहे. एक मूल झालं, त्या दोघा बायका, बायकात वाद झाला. अगदी डिटेलमध्ये करेक्ट माझा असेल असं नव्हे, पण सिद्धांत आहे का? ही म्हणली माझा आहे, ती म्हणली माझा आहे, आता नक्की कोणाचं आहे, हिजं का तिचं? शेवटी राजाकडे गेले, राजाकडे गेले, राजाकडे गेल्यानंतर दोन्ही सकरा, ही हे म्हणते माझं, ही म्हणते माझं. जी खरी आई होती की तुम्हाला सांगू का? त्या बाळाला बघितलं तर तिचं दूध स्तनातून बाहेर पडू लागलं, पाझरू लागलं, तरीही पटेना. शेवटी राजा म्हणला, असं करा, त्या मुलाला अर्ध करा, हिला अर्ध द्या, तिला अर्ध द्या. मोठा पॉइंट होता त्याच्यात. जिचं नव्हतं ना, ती म्हटली माझी काय हरकत नाही, माझी काही हरकत नाही. पण जिजं होतं ती म्हणाली, कुठे का असेना पण माझं बाळ सुखी असू द्या, कुठे का असेना पण माझं बाळ सुखी असू द्या, देऊन टाका तिला, देऊन टाका. राजा म्हणला, हिला बिल्या घाला, हिला पूर देऊन टाका. माझं म्हणणं कळलं का? हा, हे जे प्रेम आहे बाळाबद्दल, ते कोणतं पुस्तक ऐकून नाही किंवा लेक्चर ऐकून नाही. तुम्हाला माहिती आहे का, बाल संगोपनावर लेक्चर देतात. काय
आणि ते बाळ संगोपनावर लेक्चर द्यायला कोण होती माहिती आहे का, जिथं लग्नच झाली नाही अशी. आणि ते सांगू लागले, बायानो तुम्हाला कसं कळत नाही, मुलांना कसं सांभाळा, काय कळत का तुम्हाला, पावसाच्या दिवसामध्ये इतक्या वेळेला तर मूल घाण करत, तसंच ठेवता सतत धुतलं, सतत दुधाचं भांड कसं निर्जंतुक करा, ते कसं धुवावं, आतून कसं करावं, उकळतं पाणी कसं घालावं, आणि कितीही रडलं तरी 3 तासाशिवाय पाजायचंच नाही. काय मग बटाटा कुठच्या महिन्याला घालावा, केळ कुसकरून मला नातवंड आहेत, पोरबाळ झालीत नातवंड झालंय सगळं कल्पना आहे मला, मग केळ कसं घालावं, अमक कसं घालावं. शेवटी एक साधी होती म्हणली, बाई लग्न झालंय का तुझं, ते म्हणले नाही मी सांगते ते बरोबर आहे, सांगते ते बरोबर आहे, पण होऊ दे एकदा होऊ दे, आणि मग ते मूल काय करतं काय नाही, आणि जेव्हा हंबरडा फोडतो दूध पिण्याकरता तेव्हा तुझे 3 तास कुठे जातात ते बघ. म्हणून मधला पिरियड असा आला होता की मुलांना अंगावर पाजू नये आला होता ना. आता TV वर जाहिरात मोठे बोर्ड, बायकांना अंगावर मूल पाजा, नशीब माझं काय जमाना आहे नाही की ज्या काळामध्ये बाईला शिकवायची माळी आली की मुलाला अंगावर पाज, कसला जमाना आहे हा, कसला जमाना आहे. अरे त्या बाळाची वासूर घरात बांधलेलं असलं की आई ती गाय धावत येते घरी, धावत येते. म्हणून महाराजांनी लिहिले कसं, नको पाहना चोरू पांडुरंगे, आणि ते बाळ बघितल्यावर प्रेम उसंडून येतं. तसं लक्षात ठेवा, देवाचं बाळ व्हा, प्रभूचं बाळ व्हा, भक्ती करा त्या या अवस्थेतून करा. आणि कृष्णाची जी उपासना आहे ती हीच कौतुकाची उपासना आहे, पण तुमच्यामध्ये अहंकार निर्माण झाला तर आपोआप पाना चोरला जाईल, देणार नाही कुणी पाना, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून आपली जी कथा चालली आहे कालपासून, सुंदर कथा आहे, आणि असे यमुनेच्या पलीकडे मोठे मोठे विद्वान उतरलेले, याज्ञिक उतरलेले, यज्ञ चालू आहे, आणि वर्जेल्या मान नको घेऊन वनी उपवास आहे ते रामकृष्ण गेले त्या याज्ञिकांच्याकडे आणि त्यांना सांगितलं, वनी उपवास आहे ती रामकृष्ण, द्यावे त्यासी अन्न कृपा करोनिया, गोपाळासी तेव्हा धाडी वासुदेव पहावया भाव याज्ञिकांचा. या याज्ञिक सगळे यज्ञी याग करताय, त्यांचा भाव काय तो तिने बघावा, हा कशाचा भाव. ज्ञानेश्वरी माऊली म्हणाले, का रूप वैसा माझा थिलीपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पालाळते, कणे विण सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर रायाचे, ओस ग्रही तोरण बांधिले का कुंकुम सिंदूर केले कांतहीने. अजून एक सांगतात, फार सुंदर लिहितात ज्ञानोबाराया, ते म्हणाले, निंब निंबोळिया मोडोनी आला, तो कावळिया असी सुकाळ झाला, तैसा भक्तीहीनो वाढिन्नला दोषाची लागी. अरे काय रूपाची मिजास मारतोस, एक लक्षात ठेवा, रूप काय, सत्ता काय, आयुष्य काय, काही काळाचं आहे, बरोबर आहे ना. ज्या नटाला किंवा ज्या नटीला काम करण्याकरता कोट्यावधी रुपये देतात, त्यांचं रूप संपल्यानंतर माणसं दारातून येत नाहीत अशी अवस्था होत आहे. रूप काही काळाचं आहे, सत्ता ही काही काळाची आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. पैसे आज असतील उद्या नसतील तेही सांगायची आवश्यकता नाही आहे. म्हणून रूप काय, सत्ता काय, शाश्वत काय आहे त्याच्याबद्दल विचार आहे. इथे कसं घडलं विचार किती अवघड आहे हो,
अनंत कोट ब्रह्मांड नायक प्रत्यक्ष सगुण साकार परमात्मा अन्न मागण्याकरता माणसं दार मुलं दारात पाठवतो आणि हा नाही म्हणतो. एक सांगू का, मी आता ते कृष्ण बिष्ण आला किंवा गोपाळ आले हे म्हणत नाही. शास्त्र सांगू, अतिथी देवो भव. मला वाटतं हे याज्ञिकांना माहिती नव्हतं का काय? सध्याच्या मुलाबाळांना माहिती नसेल कारण त्यांना काही माहिती नाही, मान्य. पण 5000 वर्षापूर्वी अतिथी देवो भव, भूक लागलेली आहे आणि जेवणाच्या वेळेला आपल्या दारात जर कोणी आला तर तो अतिथी देव आहे, त्याला परत पाठवू नाही. परत पाठवलं तर महापातक लागतो. बरोबर आहे ना? एवढं तरी कळायला पाहिजे होतं का? नाही. पण काय झालं? मगाशी सांगितलेलं अहंकाराचा पडदा आला होता समोर आणि काही सुचेना. गोपाळाशी देवा धाडी वासुदेव पाहवया भाव याज्ञिकांचा जोडोनिया हात वंदिती द्विजासी धाडिल्या महासी कृष्णनाथे. हात जोडून सांगितलं अहो याज्ञिक हो, अहो महाराज, आम्हाला कृष्ण प्रभूने पाठवलंय. अहो साध्या मोठ्या माणसाचं नाव सांगितलं तर माणसं त्याला घरात बसवतात, चहा देतात, कॉफी देतात, निदान पाणी तरी देतात, जेवायला ठेवून घेतात. अहो एवढ्या मोठ्याकडून तुम्ही आला नाही कसं बघा. याला कृष्णाचं नाव सांगून सुद्धा काही फरक पडला नाही. किती फरकाची माणसं आहेत ती बघा. यांच्यात देवामध्ये किती मोठी फरकत होती ती समजा. याचा अर्थ त्यांचा दोष नाही, ज्ञान हा अहंकार निर्माण करतोच, हा ज्ञानाचा दुर्गुण आहे. तुम्ही सांगू ज्ञानेश्वरीतली नवल अहंकाराची गोठी विशेष न लग्या ज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे पाठवी. अहंकाराची गोष्टच आगळी वेगळी आहे. अज्ञानाच्या मागे ते लागत नाही पण ज्ञानी आहे त्याला कंठाला धरतच ते. त्याला वाटतं मला कळतं नाही का. आता सासूसुनांचा वाद म्हणजे काय? अहंकार असतं, दुसरं काय असतं? काही 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 असतं का? काही काही कोणाला असंही घडतं की सून पुष्कळ शिकलेली असते, सासू साधी असते, तरी पण तिला वाटतं काल आली मला शिकवती. याच्यापेक्षा काय आहे का दुसरं? नाही का? अहो काही नाही हो, सासू सासूच्या ठिकाणी राहते, बायको बायकोच्या ठिकाणी राहतं. याला मात्र ढोल दोन्ही बाजूनी पडवला जातो. चालले चाललंय आपलं, बरं आहे. ही इकडून थाप मारते, ती तिकडून थाप मारते. मला माहिती होतं ती आली की तसंच करणार. अगं आई पण म्हणला मी काय करू, काय करू नाही जाती संपलं. असं करू नका, जरा पोराबाळांना सांभाळून घ्या आणि सुनांनी सुद्धा सांभाळून घ्यावं. एवढं करा कृष्ण चरित्र झाल्यावर वर्ष सुखाच जाईल. राहू द्या आमची ज्ञानेश्वरी आणि राहू द्या कृष्ण चरित्र. काय करायचंय? पुष्कळ गोष्टी मी सांगितल्या, काय उपयोग आहे? त्याच्यातली तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जी उपयोगी पडते तेवढी जरी आली तर तुमचा संसार सुखाचा होईल आणि सुखाचा संसार झाला म्हणजे कृष्ण भेटला असं समजा. काय बाकीचं सांगू तुम्हाला? किती अवघड आहे बघा. हे समोर उभा राहून अतिथी देवो म्हणून सुद्धा पटला नाही. नामा म्हणे ऐसे सांगती गोपाळ. बघा शब्द कसा आला. याज्ञिक सकळ अभिमानी. सर्व याज्ञिकांच्या ठिकाणी अभिमान होता. पडे प्रायचित्त बोलो नका कोणी ऐको नये काणी शब्द यांचा. अरे बापरे बापरे बापरे. जेव्हा ती गोपाळांची बोर आली. आता काय सगळेच काय असे नसतात हो, चांगले असतातच की पुष्कळ चांगले असतात. ज्ञान असलं म्हणून काय झालं? हा काही ज्ञानी लोक काही वाईट असतात का? नाहीये. ज्ञानेश्वर महाराज काय वाईट आहेत काय? ज्ञानेश्वर महाराजाला अज्ञानी म्हणता का? नाथाना अज्ञानी म्हणता का? तुकाराम महाराजांना अज्ञानी म्हणता का? हा पण एक लक्षात ठेवा, ज्ञान असून सुद्धा ज्ञानाचा अहंकार नव्हता. वाईटच असतात असं नव्हे, तेव्हा त्याच्यात काही चांगले होते. बरं का? काय असतं, एका गोतावळ्यात राहायचं ना म्हणजे तसं वागावं लागतं. आता काही काही माणसांना प्यावं असं वाटत नाही.
बट जस्ट फॉर कंपनी। म्हणजे बोलणं कळलं का? हा म्हणजे ते म्हणतात खरं सांगू का बाबा महाराज, आम्हाला कसं काही त्या पिण्याचं नाही आहे, पण काय असतो आम्हाला उठाव असावा लागतो म्हणून केव्हा तरी रविवारी आम्ही असं घेत घेत रोजचा रविवार करा। काय सांगितलं हे वाईट किंवा चांगले असं घडतं, तेव्हा याच्यात चांगलेही होते पण त्यांना त्या सर्कलमधून बाहेर पडता येईना। कसं जावं कसं जावं सगळेच नाही म्हणतायत, आपणच एकट्या दोघा चौघांनी जाऊन काय करावं, दोघं चौघं बाजूला झाले अरे म्हणले बराय का बराय का, अरे एवढी सुंदर सुंदर गोजीरवाणी मुलं बरं ती काही गोरगरीबाची पोर नाही आहेत, आपल्या गावचीच आहेत, दुपारची भूक लागलेली आहे बरं तिथे काही यमुनीच्या काठावर धाबाही नव्हता की धाब्याच्या ठिकाणी धावत धावत जावन वडापाव घेऊन यावा, असंही काही नव्हतं। अहो साधं होतं यमुनेचं काठ होता आणि कुठे जाणार म्हणून त्यांच्याकडे गेले, पण नाही प्रेम निर्माण झालं। पडे प्रायश्चित्ता बोलू नका कोणी, जर बोलाल तर याद राहा नुसतं द्यायचं तर सोडून द्या, बोलला तरी प्रायश्चित्त करावं लागेल। आता एवढं प्रायश्चित्त म्हटल्यानंतर काय करणार कोण, समाजात राहायचंय एका ठिकाणी राहायचंय काय, माणसांना हे असा नको तो ग्रुप मिळाला की नाद लागतात, चांगली माणसं सुद्धा बिघडली जातात ते ह्या ग्रुपमुळे। म्हणून आपल्या घरात ते सुद्धा म्हणतात ना अहो पूर्वी फार चांगलं होतं पण ते नको तिथले संगतीत भेटले आणि ते मिळणे बिघडली असं होत। हा हे जसं उत्तर आहे तसं आपण तरी एवढं कमजोर का व्हावं याचंही उत्तर आपल्याजवळ पाहिजेच ना। आपल्यालाही जरा थोडस जाऊ द्या। ऐकू नये काने शब्द यांचा, अरे यांचा शब्द सुद्धा कानाने ऐकू नका। आता हे मोठे याज्ञिक हो, माणसाला प्रेस्टीज प्राप्त झाला की नाही तो उगे सगळ्याशी बोलत नाही, बोलणं सुद्धा म्हणजे त्याला कमीपणाच वाटतं, बिलो डिग्निटी। अरे कशाची डिग्निटी आली आणि काय आलंय, जिवंत आहे तिथपर्यंत डिग्निटी, मेल्यानंतर त्यालाही काढीन तुलाही काढीच, कशाची डिग्नी घेऊन बसता। आयुष्य आहे तिथपर्यंत आनंद लुटावा, जितकं प्रेम देता शक्य आहे तितकं द्यावं। दोन शब्द माणसं भेटली तर प्रेमाने बोलावं, चौकशी तरी करावी काय कसं आहे बरं आहे, पुष्कळ झालो माणसानं काय लागतं काय लागतं, नुसता गाल वाकडा केला तरीही बरं वाटतं। मी अनुभव सांगतोय माझा, काय आता एक नाही लाखोचा समाज मागे आहे, माणसं येतात सगळ्याशीच मला बोलायला भेटतं नाही पण बघितलं नुसतं असलं तरी त्यांना बरं वाटतं। महाराजांनी बघितलं बरं का पुष्कळ काय लागतं कोणाला, तुम्हाला बघायला सुद्धा फुरसत नाही काय। लक्षात ठेवा माणसं बघतायत म्हणून माणसांच्या बघण्याची किंमत तुम्हाला कळत नाही, ज्या दिवशी माणसं डुंकून बघणार नाही त्या दिवशी तुम्हाला वाटेल की कुणीतरी आपल्याकडे बघावं। आणि ते केव्हा बघतील माहिती आहे का, खांद्यावरून निघाल्यानंतर, कारण ते खांद्यावर निघालं की सगळे न बघणारे सुद्धा वळून बघतात आपल्या ओळखीचा कोणी आहे का। क्षमा करा मला, आयुष्यात काही देता आलं नाही तर एवढं तरी प्रेमाने द्यावं, नशेल आपलं जमत ना दोन हात लांब राहावं। इथे बघा कसं सांगितलं बोलू नका, अरे काय आश्चर्य, बोलायचंही नाही चौकशी करायची नाही, ऐकू नये काणी शब्द यांचा, स्वर्ग सुखासाठी करिता ती यज्ञ आणि टाकिती अवदान अग्निमुखी। स्वर्गाचं सुख मिळावं, स्वर्गातली अप्सरा मिळावी, काल सांगितलं आपल्याला अप्सरा मिळावी म्हणून यज्ञ करतोय, यज्ञ अग्नीमध्ये हवन करतोय, काल ती कथा थोडीशी लागली। नवश स्वर्गाधिपती झाला शेकी राहाटी भांबावला आणि भुजंगत्व पावला नेणसी काही। नवश स्वर्गाधिपती झाला, नवश राजाने 100 यज्ञ केले स्वर्गात गेला, त्याला घाई झाली ती इंद्राणी प्राप्त कशी होईल,
म्हणून कालच सांगितलं इंद्र हा देवात मोडत नाही, जो बदलला जातो त्याला देव कसं म्हणावं, नाही काय ईश्वरी सत्ता नाहीच आहे, मूळ ईश्वरी सत्ता निराळीच आहे, ती एकमेव आहे, हे त्या त्या खात्यातले सेक्शनचे हेड आहेत एवढं त्याचा अर्थ। आणि जेव्हा तो नवश गेला ते इंद्राणी काय येई ना, येई ना म्हटल्यावर थोडक्यात सांगतो, आज झाले एक दिवस झाले दोन दिवस झाले, शेवटी जी निरोप पाठवला अशा वाहनात बसून या की आजपर्यंत कुणी आलं नाही, आता इंद्र सप्त ऋषींच्या पालखीमध्ये बसून निघाला। आता ते ऋषी म्हणजे काय साधे होते काय, आपणची यज्ञाचे स्वरूप असे ऋषी होते ते। आणि कपिल वामदेव वगैरे असे मोठे मोठे ऋषी त्या खांद्यावर पालखी घेऊन निघालेले। आणि याला घाई झाली, त्याला वाटले केव्हा जाऊन भेटतोय तिला, म्हणून एक पाय लावला पुढच्याला आणि सर्प सर्प लवकर आपले हे म्हणले, इतका कामांध झालास का, तुला कळत नाही का कुणाला पाय, कुणालाच पाय लावू नाही, आम्ही तर ऋषी आहोत, केवळ इंद्र आहे म्हणून तुझी आज्ञा ऐकली, जा सर्प होऊन पडशील। इंद्र होता तो एका क्षणामध्ये सर्प झाला, ओवी म्हणून दाखवतो म्हणजे माझ्या गाठचं नाही, नवश स्वर्गाधिपती झाला, शेकी रहाटी भांबावला आणि पुढे काय घडलं, भुजंगत्व पावला नेणसी काही, भुजंगत्व झाला, नीट लक्षात घ्या, व्रथाभिमान धरू नये, अरे का हो व्रथाभिमान धरूच नाही हो, एक लक्षात घ्या, एका शब्दात सांगतो, स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा। काय पांडुरंगाचा भक्त आहे मी, वारकरी आहे, त्या वारकरी संप्रदायाबद्दल स्वाभिमान असावा का नसावा, जरूर असावा, अभिमान नसावा, अभिमान नसावा, बरं का, एवढं पुरतं, बरं का, माझा पती माझ्या पुरता चांगला आहे, स्वाभिमान नसावा, अगदी पाटीवाला असला तरी ज्याच्या त्याच्या पुरता स्वाभिमान असणं काही चुकीचं नाही आहे, काहीच चुकीचं नाही आहे, पण अभिमान नको, माझा भाग आणि तुझा भाग अभिमानाला नाही, माझा येते माझ्या पुरतं चांगला आहे हा स्वाभिमान आहे, पण माझा आहे तसं तुझं नाही, हां झालं अभिमान आला, ठीक आहे माझा आहे ना आनंद आहे स्वाभिमान आहे, हां हे लक्षात ठेवा, हे याच्यात सूक्ष्म फरक आहे। भोक्ता वन्याला नकळीची त्याला पूर्ण ब्रह्म याला न जाणती, काय लिहितायत नामदेव महाराज, अरे याला कळत नाही, सर्व यज्ञाचा भोक्ता पलीकडच्या तीराला येऊन बसलाय, तो मागतोय आणि त्या यज्ञात अन्न जाळतोय। एक सांगतो, कुणाला काय करायचं असेल ते करू दे, पण कलियुगा करता ही साधनाच नाही आहे, कलियुगी सुगम साधन नलगे योग याग त्याग दान, निर्लज्ज करिता हरी कीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती, बरं का। ओ एक काळ असं होतं, माणसं लंडनला अमेरिकेला बोटीने जात होते, बरं का, आता तो बोटीचा प्रवास जवळजवळ संपलेला आहे, आता हौशी लोक बोटीने फिरायला जातात, ते क्वीन एलिझबेथ वगैरे मोठ्या मोठ्या बोटी आहेत ना, फिरायला जात, पण आता प्रवास विमानाने कशाला, एक महिन्याने जाण्यापेक्षा एका दिवसात जातोय, काय तसं ज्या काळाकरता साधनं ठरलेली आहेत, काही काळ पायी चालणारा होता, मग घोड्यावरचा आला, मग बैलगाडीचा आला, सायकलचा आला, मोटरसायकलचा आला, मोटारीचा आला, हा आता सुपर एक्सप्रेस हायवे आली, काय 2.5-3 तासात मुंबई, हा बघा कालमानानुसार सगळ्या साधनात बदल झाला, खाण्यापिण्यात बदल झाला, नाही का, पूर्वी आपलं लग्न तुम्हाला माहिती आहे ना, आळूची भाजी, बरड्याची सुकी भाजी, काकडीची कोशिंबीर, खोबऱ्याची चटणी, पंचामृत, वरण भात, वांगी भात, चातुर्मास नसेल तर, चातुर्मास असेल तर तोंडली भात, बरं का, हा जिलेबी, मठ्ठा, आज तुम्ही हे सांगून बघा कुठे गेला आता।
आजचं सगळं निराळच झालं. अशी टेबलं मांडून ठेवायची. अहो सलाड्स बघितले तर ते 10-10 प्रकारचे. काय मग ते मधलं आता काय आता नाही यादी देत तुम्हाला मी. काय पनीरचे प्रकार काय, अमक्याचे प्रकार काय, भाजीचे प्रकार काय, भजी काय, अमक काय, अरे बापरे 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 बापरे. म्हणजे काही काही माणसं बघूनच घरी परत येतात. किती अवघड आहे. अहो नुसतं बघतं घरी परत येत. काय तो म्हणतो काय झालं, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्यांनी बघितलं ना आम्हाला सुख झालं. असं आहे, असं आहे. काळ बदलतो, सगळ्या परिस्थिती बदलतात. तसं लक्षात ठेवा, साधन परमार्थातली बदलली. कलियुगी सुगम साधन नलगे योग याग त्याग दान निर्लज्ज करिता हरिकीर्तन. आणि चारी मुक्ती चरण वंदिती निर्लज्ज होऊन हरीचं कीर्तन कर. तुला आनंद मिळेल, तुला समाधान मिळेल. म्हणून भोक्तावनी आला नकळेची त्याला पूर्ण बाह्य झाला ब्रह्म झाला ब्रह्म पूर्ण ब्रह्मवाला न जाणती. पूर्ण ब्रह्म याला न जाणती. प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म आजी मी ब्रह्म पाहिले. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, तो हा गवळीया घरी. वाक्या वाळे आंदू कृष्ण नव नित चोरी, कृष्ण नव नित चोरी. परब्रह्म निष्काम तो हा असा परब्रह्म निष्काम निर्विकार प्रभू. परब्रह्म निष्काम निर्विकार आणि काम नाही. नाही त्याने काम केला नाही. रास क्रीडा म्हणजे काम हरण लीला. काम हरण लीला हेच माणसांच्या लक्षात येत नाही. म्हणून राधार मन हरी गोविंद राधे. आय राधार मन हरी गोविंद राधे. आ गोविंद राधे हरी गोपाल राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे. आय राधार मन हरी गोविंद राधे. आय राधार मन हरी गोविंद राधे. आ गोविंद राधे हरी गोपाल राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे.